नालायक बधीर सरकारला जनताच धडा शिकवेल, नाना पटोले। राज्य सरकारने अद्यापही दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कमही जमा झालेली नाही, यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे। काँग्रेसकडून सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात येत आहे। राज्यातील आणि केंद्रातील सरकार नालायक आणि बधीर झाले, आता जनताच त्यांना धडा शिकवेल अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे। नागपूर येथे गुरुवार दिनांक 9 प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली। देशाच्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं जनतेला दिलासा द्यायचा असतो, परंतु राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये तर कोणत्याही मुद्द्यावर एकवाक्यता नाही, असं पटोले म्हणाले। सरकारमधील एकाचा मंत्री एक घोषणा करतो तर दुसरा मंत्री वेगळंच काहीतरी बोलतो। मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसेल आणि मतभेद असतील तर बळजबरीनं मंत्रिमंडळात राहायचं तरी कशाला, असा सवाल आमदार पटोले यांनी उपस्थित केला आहे। राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आक्रोश आहे, जाती जातींमध्ये मनवा पेटलाय, परंतु सरकारला त्याचं काहीही घेणं देणं नसल्याची टीका त्यांनी केली आहे। राज्य जळतंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय, ओबीसी विरुद्ध मराठावाद निर्माण करण्यात आलाय, त्यामुळे मूळ प्रश्नाकडेच लक्ष भरकटलं जात आहे। राज्यात 2.5 लाख पदं रिक्त आहेत, जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे, परंतु सरकारमधील मंत्री केवळ स्वतःची खुर्ची कशी वाचेल याचाच विचार करण्यात मग्न असल्याचं पटोले यांनी सांगितलं। हा जो या पद्धतीचं जे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे, शौफुले आंबेडकर विचाराला मातीमोल करण्याचा पाप जे राज्यातलं सरकार करते आहे, त्याचं हे दर्शन आहे। कशासाठी दिखावा करायचा? चुकीचं होत असेल तर या मंत्र्यांनी त्या कॅबिनेटमध्ये राहायचं कशाला, राजीनामे देऊन मोकळे व्हा ना। पण दाखवायचं चित्र वेगळं, दिखावापण करणं, हे जे काही चित्र आज महाराष्ट्रामध्ये पाहतोय। आणि एक गोष्ट आहे की सरकार सातत्यानं सांगते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही। मग आता हे नेमकं सरकार काय करतंय? परवा पण सर्वपक्षीय जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या वतीनं सांगितलं की सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका असेल, धनगर आरक्षणाची भूमिका असेल, जे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेत आलात ते एकदा स्पष्ट केलं पाहिजे। तुमच्या मनात काय ते राज्याच्या जनतेला कळू द्या। हे राज्य जे जळते आहे, हे राज्य जळल्याने किती मोठं नुकसान होते आहे याचं या सरकारला काळजी नसेल, पण महाराष्ट्र जळतो आहे त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात या सरकारच्या विरोधात किती तीव्रता आहे, राग आहे, हे आपल्याला पाहायला मिळतच आहे। राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे, भाजपच हे शेतकरी विरोधी आहे, आमचा दावा आहे, हरकी खरा उत्तर। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतात। पहिलेच एकीकडे ओला दुष्काळ, एकीकडे कोरडा दुष्काळ ही परिस्थिती असताना अजूनही राज्यामध्ये दुष्काळ जाहीर न करणं, जो शेतीचा माल निघालेला आहे त्याला अजूनही केंद्र राज्य सरकारने सुरू केलेले नाही। दिवाळी सुरू झालेली आहे, शेतकऱ्याची दिवाळी अंधारात करून राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार आनंद व्यक्त करते आहे त्याचा निषेध आम्ही करतो आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आज आमचं एक मोठा शेतकरी मोर्चा भंडाऱ्यामध्ये आज आहे आणि राज्यामध्ये विविध जिल्ह्यात विविध तालुक्यामध्ये आमचे आंदोलन चालूच आहे। आणि हे भेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झालेलं आणि बधीर झालेलं हे जे सरकार आहे, या सरकारचा आता जनतेने भिकार करायला सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून आम्ही सरकारला जागा करण्यासाठी आज माझ्या नेतृत्वाखाली भंडाऱ्यामध्ये मोर्चा करतो। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी।